अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे। विवाहितेच्या नातेवाईकांनी विनयभंग करणाऱ्या संशयितास जाब विचारला असता संबंधित युवकांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याने जामनेर पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले। पीडितेच्या नातेवाईकांनी संशयित आरोपीस आमच्या स्वाधीन करा अशी मागणी करत पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन केले। यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी यांना संतप्त नातेवाईकांकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। महिलेच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून मारहाण करणारा संशयित आशिष श्रीराम शिंदे तसेच विनयभंग करणारा केशव शिंदे या दोघांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे पुढील तपास करत आहेत। कोण आहे त्याचं नाव काय? त्याच्या वावरात मध्ये कामाला गेले होते। काल किती वाजता झाला प्रकार? सोमवारी झालेलं आहे। पण मी ताडी सांगत होती बायाले, पण मी पालघरीच्या दाखाने सांगलं मी बायाले सांगत होती की मारतीन किती बाबा तू तरी सांग।
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.